12/10/2024 रोजी 15 गावात मोठ्या प्रमाणात विकास कामं झाल्यामुळे मला पुन्हा एकदा येथील मायबाप जनता विधानसभेत पाठवील, आमदार शहाजीबापू पाटील यांचं वक्तव्य. सांगोला मतदारसंघातील व पंढरपूर तालुक्यातील महत्वाचे समजले जाणाऱ्या भाळवणी या गावात आज नवरात्री महोत्सव व महाअष्टमी निमित्त आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संकल्पनेतून खास या भागातील महिला वर्गासाठी त्यांना आनंद मिळावा या उद्देशानं खेळ पैठणीचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महिला भगिनींना व मातांना एक प्रकारे वेगळा आनंद मिळावा या उद्देशानं आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास महिला वर्गाचा या भाळवणी गटातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आजपर्यंत महिला वर्गाला कोणताही योग्य सन्मान मिळत नव्हता, परंतु हे महायुतीचं सरकार व लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपल्या लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. या योजनेतून मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्रातील प्रत्येक माता भगिनींना मोठा सन्मान मिळवून दिला आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान करणं हे माझं कर्तव्य असून माझाही त्यामध्ये खारीचा वाटा म्हणून आपल्यासाठी खास हा कार्यक्रम आयोजित केला आहे. याचा आनंद सर्वांनी घ्यावा असं आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी या कार्यक्रमावेळी केलं. आज खेळ पैठणीच्या माध्यमातून नवरात्रीनिमित्त आज भाळवणी या गावात महिलांचा मोठ्या संख्येने उपस्थित झालेला दिसत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी महिलांचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्या त्या ठिकाणी प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. ज्या पद्धतीनं सरकारने खास करून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, फडणवीसाहेब, अजित दादा यांनी जो निर्णय घेतला आणि महिलांचा सन्मान राखला त्याविषयी महिलांच्या प्रचंड मोठा सगळीकडे आनंद दिसून येतो. बापू, सांगोला तालुक्यासाठी मतदारसंघासाठी आपण 1000 कोटीचा निधी आणला गेला आहे, पण या निधीच्या माध्यमातून विरोधक टक्केवारीचं राजकारण झालं देखील असं म्हटलं जातं. मी सांगोला माझ्या मतदारसंघासाठी 5000 कोटीचा निधी आणलेला आहे. कामं सगळी चांगली झालीत, काही कामं सुरू आहे. निधी आणलेला आहे, प्रत्येक गावात निधी मोठ्या प्रमाणावर दिलेला आहे. कामं दिसायला लागलेली आहे. जिकडं तिकडं लोकांना बापून प्रचंड मोठं यावेळी विकास काय असतो दाखवून दिले, चर्चा व्हायला लागल्यानंतर घ्याला घालमोट कसं लावायचं ते टक्के व्हायचं. पंचवर्षीची टीका करते त्यानं त्याच्या आई बापा डोकं हटवायचं, तू काय दिलं बिले का म्हणून विचार. बाबा आणि माझ्या अंतिम शेवटच्या टप्प्यात काय थोडंही मतभेद तर शून्य, प्रेम तर प्रचंड आहे. प्रश्न आहे खुर्चीचा, त्याचा निर्णय होऊन जाईल आणि आम्ही दोघं एका गाडीनं प्रचार करू. एवढा तुम्हाला 100% पाहायला मिळेल. 100% पाहिजे.